तमाम लोकांची भावना आहे की अहिल्यानगर हे नाव अहमदनगरला देण्यात यावं. जर डिक्लेअरच करायचं आहे तर आज त्यांनी हा अहिल्याबा होळकर नगरचं नाव घोषित करावं. सभापती महोदया, त्यांनी विनंती केली, आपण 5 मिनिटं वाढवली. तुमचा विरोध आहे का? बरं, 2 मिनिटं थांबा, माझं काम आहे, पूर्ण थांबा. बसा. सभापती महोदया, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं काम अखंड हिंदुस्थानामध्ये सगळ्यांना सर्वश्रुत आहे. हिंदू धर्माचं रक्षण असेल, मंदिराचा जीर्णोद्धार असेल, वेगवेगळ्या धर्मशाळा बांधण्याचा विषय असेल, घाट बांधण्याचा विषय असेल, काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केला. आणि आता जेव्हा माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काशी विश्वेश्वराचा कॉरिडॉर निर्माण केला, त्याचा लोकार्पण झाला फेब्रुवारी महिन्यामध्ये, आणि तिथं पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा पुतळा केंद्र सरकारच्या वतीनं बसवून अहिल्यादेवींच्या कामाची पोचपावती केंद्र सरकारनं दिलेली आहे. मी आपल्या माध्यमातून सरकारकडे विनंती करतोय, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म नगर जिल्ह्यामध्ये चौंडी येथे झालेला आहे आणि महाराष्ट्रातील तमाम लोकांची भावना आहे की अहिल्यानगर हे नाव अहमदनगरला देण्यात यावं. तर सरकारच्या वतीनं सकारात्मक उत्तर मिळालेलं आहे. सरकारकडे माझी हीच मागणी आहे की तुम्ही किती दिवसामध्ये अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर देणार आहात? सभापती महोदया, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार अहमदनगर शहराचे नाव बदलण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करण्याबाबत जिल्हाधिकारी अहमदनगर व विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिक यांना 7 सप्टेंबर 2022 पत्रान्वये करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडून प्रस्ताव तयार करण्याबाबत विविध स्थानिक विभाग प्रमुखांकडून 3/11/2022 पत्रान्वये पुढीलप्रमाणे माहिती मागवण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये आयुक्त अहमदनगर महानगरपालिका, आपण लेखी सगळं जे आहे पटला याच्यावरती आलंय ना, तेच आहे ना का परत वेगळं आहे नवीन काय आपल्या? नाही, हे आपण आयुक्तांकडे मागितलेली आहे सगळी माहिती शहराचं नाव बदलण्याच्या संदर्भात. त्यानंतर विभागीय रेल्वे कार्यालय यांच्याकडून माहिती मागवली आहे, पोस्ट ऑफिसची ना हरकत मागवलेली आहे आणि तहसीलदारकडून काही माहिती मागवलेली आहे आणि यांना स्मरणपत्र सुद्धा देण्यात आले. पण त्याच्याबद्दल काय, किती दिवसात माहिती येईल किंवा काय त्याच्याबद्दल प्रगती आहे काहीतरी कळलं? स्मरणपत्र शेवटचं आहे ते 29/11 दिलेलं आहे. लवकरात लवकर ही माहिती प्राप्त करून घेतली जाईल आणि नंतर हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात येईल. केंद्र शासनाने हा प्रस्ताव मान्य करायला लागतो, त्यांच्या काही नॉर्म्स आहेत. सरकार सकारात्मक आहे का? सरकार सकारात्मक आहे, सरकारने माहिती मागवलेली आहे, माहिती प्राप्त झाल्यानंतर ती केंद्र शासनाकडे पाठवण्यात येईल. ठीक आहे, पडळकर, समाधान झालं तुमचं? या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सन्माननीय मंत्री महोदयांनी उत्तर देत असताना अहमदनगर जिल्ह्याचं नामकरण करण्याच्या संदर्भामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर करण्याच्या संदर्भामध्ये प्रस्तावित सूचना केली आहे. मी सरकारचं मनापासून अभिनंदन यासाठी करतो की उस्मानाबादचं नाव धाराशिव केलं, औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजी महाराज नगर केलं आणि हे काम करत असताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा प्रस्ताव आहे. आणि मंत्री महोदय असे सांगतात की आम्ही प्रस्ताव पाठवले आहेत, परंतु सभापती महोदया या संदर्भामध्ये सरकारने निवेदन दिल्याच्या नंतर गांभीर्याने हे प्रस्ताव केंद्र सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवले हे उत्तरामध्ये नमूद केलेलं आहे. परंतु सरकार सकारात्मक आहे, परंतु ही स्टेज कधी घेणार, किती दिवसात घेणार आणि ही नावाची प्रक्रिया कधी पूर्ण करणार, स्पेसिफिक आणि टिपिकल प्रश्नाचं उत्तर द्यावं ही माझी विनंती आहे. सभापती महोदय, ही जी कार्यपद्धती आहे ही केंद्र शासनाने ठरवून दिलेली आहे. लवकरात लवकर मी सांगितलेलं की आम्ही पूर्ण करून घेऊ, परंतु या संदर्भात आम्ही आवश्यक असल्यास एक मीटिंग घेऊन याला गती देऊन लवकरात लवकर हे काम करून घेऊ. समय पडळकर. सभापती महोदया, केंद्र सरकारकडे प्रक्रिया जाणार आहे हे म्हणणं मंत्री महोदयांचं बरोबर आहे, परंतु राज्य सरकारकडची प्रक्रिया किती दिवसात पूर्ण करून पाठवणार एवढं स्पेसिफिक त्यांनी सांगावं. सभापती महोदया, आता जाणकर, आता तुम्ही असं सभापती महोदया सगळ्यांना कसं बोला, चला सातवा पुकारा. सभापती महोदया, ही माहिती जाणकर साहेब, सभापती महोदया, ही माहिती मंत्री महोदय, ही जुनी माहिती असते सगळी आणि ही जुनी माहिती सगळी उपलब्ध करून द्यायला लागेल.
त्याच्यामुळे त्याला थोडासा वेळ होतोय, परंतु मी सांगितलेलं आहे की आम्ही स्वतः एक मीटिंग बोलवू या सर्व अधिकाऱ्यांची आणि लवकरात लवकर ही माहिती प्राप्त करून केंद्र शासनाकडे पाठवण्याची आम्ही व्यवस्था करू. एक मिनिट थांबा आता, तुम्ही थोडासा वेळ दिला पाहिजे. सभापती महोदया, मी सकारात्मक असं मंत्री म्हणतात, जर डिक्लेअरच करायचं आहे तर आज त्यांनी ह्या अहिल्याबाई होळकर नगरचं नाव घोषित करावं आणि अहिल्याबाई होळकरचं जे पुण्यश्लोक विद्यापीठ आहे त्याला जो पैसा दिला जातोय तो पैसा कसा वाढवता येईल त्याचा देखील विचार करावा. अनाज आपल्याला द्यायची इच्छा आहे, सरकारवरचं तुमचं आहे, खालचं तुमचं आहे, आमच्या पक्षाचा पाठिंबा आहे. तुम्ही आजच डिक्लेअर करून टाका अहिल्याबाई होळकरचं नाव असं करावं. सभापती महोदया, ही ज्याला ही ज्याला माहिती येईल त्याला कॅबिनेट समोर हा प्रस्ताव नेला जाईल आणि मग त्याला मान्यता दिली जाईल त्याच्यामुळे आणि नंतर मग ती केंद्र शासनाकडे पाठवली जाईल. मी अगोदरच सांगितलं की सगळी माहिती गोळा केल्याशिवाय केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवता येत नाही. माहिती आम्ही मागवली याचा अर्थ सरकार पॉझिटिव्ह आहे, माहिती मागवलेली आहे आणि ही माहिती जुने असते म्हणजे जुनी असल्यामुळे त्याला उशीर लागतो. माहिती ते एक्सपिडाईट करण्यासाठी मीटिंग घेण्याचं सुद्धा मी आश्वासन दिलेलं आहे. लवकरात लवकर आम्ही माहिती गोळा करू आणि माहिती गोळा झाल्यावर कॅबिनेटकडे पाठवून तो कॅबिनेटचा सातवा घ्या. परत तुम्ही बोलायचं म्हणता, मग परत बाबासाहेब आंबेडकरांचा प्रश्न आहे, काहीतरी समन्वय ठेवा ना.